आता बातमी आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ असे ओळख असलेल्या पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे, कारण 10 देशातील मीडिया संस्था आणि शेकडो पत्रकारांनी एकत्र येत हेरगिरीचा गौप्यस्फोट केलाय. इस्रायलने तयार केलेल्या पेगासस स्पायवेअरचा उपयोग करून जगभरातील पत्रकार, न्यायाधीश आणि राजकारण्यांचा फोन टॅप केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या तपासणीला पेगासस प्रोजेक्ट असं नाव देण्यात आलंय. 1500 अधिक जणांच्या या यादीमध्ये 40 बड्या भारतीय पत्रकारांचा देखील समावेश आहे. विशेष बाब म्हणजे काही पत्रकार 2019 साली सरकारशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीची बातमी करत होते, त्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. मात्र भारत सरकारने हेरगिरीचे सर्व आरोप फेटाळलेत. लीक झालेल्या यादीमध्ये हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, नेटवर्क 18, द हिंदू अँड इंडियन एक्सप्रेस या प्रमुख पत्रकारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरले आहे, त्यांनाही आता पंतप्रधान केलं पाहिजे असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. त्यांना विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते, लोकाभिमुख कामं करून नक्कीच लोकप्रिय होता येतं, मात्र मोदी हे केवळ जाहिरातीवर लोकप्रिय असलेले नेते आहेत असंही ते म्हणाले. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याबाबत चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य जाणीवपूर्वक होतं की उपरोधानं, याबाबतची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पंतप्रधान सुद्धा केलं पाहिजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत. शेवटी असं आहे की लोकाभिमुख प्रशासन देणं हे शक्य आहे, करता येतं, लोकांना केंद्रभागी धरून, पण मोदींची फक्त प्रसिद्धी आहे.